भोकर समाचार में आपका स्वागत है। मैं मोहम्मद सुजाउद्दीन। मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे पाटिल अंतरवाली सराठी में आमरण उपोषण पर बैठे हुए हैं। जिला नादेर के भोकर में भी तहसील कार्यालय के सामने बालाजी कदम 14 फरवरी से आमरण उपोषण पर बैठे हुए हैं। बालाजी कदम ने तहसीलदार भोकर को दिए हुए निवेदन में कहा है कि ये आमरण उपोषण जरांगे पाटिल की मांगनियां मंजूर होने तक चालू रहेगा। भोकर तालुक्यातील सखोल मराठा समाज ग्रामीण भाग जी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे, या मागणी भोकर तहसील कार्यालय समोर 14 तारखेपासून सकाळी 10 वाजतापासून आम्ही आमरण उपोषण चालू केले। तरी याची कुठली लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही। शासनाच्या वतीनं तहसीलदार साहेब आणि डॉक्टर साहेब हे सगळे आले होते की आरोग्य सुविधा घ्या, सलाईन घ्या, पाणी घ्या, पण प्रतिनिधी इथले जिल्ह्याचे खासदार सत्ताधारी हे कोणी येऊन आम्हाला भेटून त्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचारपूस चौकशी करून आम्ही या मागण्या मार्गाला लावू म्हणून असं कोणी आतापर्यंत भेटलं नाही। या सत्ताधारी लोकांबद्दल आमच्या समाजाच्या वतीनं व सगळ्या संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं भोकर तालुक्यातील खंत वाटत आहे की येणं वेळोवेळी येतात दुसऱ्या कामासाठी, तर समाजाची मूलभूत मागणी आहे आमची आरक्षण, या विषयावर कोणी आमच्या सत्ताधारी बोलत नाहीत याच्याबद्दल आमची खंत आहे। ते येणं जोपर्यंत येऊन इथं हे करत नाहीत तोपर्यंत आम कुठल्याही आरोग्य सुविधा व पाणी घेतल्या जाणार नाही। सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं ही सगळी मागणी आहे आणि आमचं जे आरक्षण आहे अध्यादेश सगळे सोयरे हे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढून याची कायद्यात रूपांतर करून ही अंमलबजावणी करून लवकरात लवकर हे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावी ही सर्व जी मनोज जरांगे पाटलाची मागणी आहे ते सकल मराठा समाजाची संपूर्ण तीच मागणी आहे। हीच आमची सरकारबद्दल खंत आहे। लवकरात लवकर हे अधिवेशन बोलून हे कायद्यात रूपांतर करून अध्यादेशाचं सगळे सोयरे हे कायदा पारित करून ही अंमलबजावणी करून आरक्षण द्यावी ही विनंती आहे।